तुला जामीन घ्यायचा? अरे तो बोलते दिशान इंटॉलरन्स वारले. इंटॉलरन्स त्यात असते असहिष्णुता. असहिष्णुता म्हणजे का? अरे तो बोलते देशांच्या लोकांची सहनशीलता कमी झाली. त्याची बोकोला देशान असुरक्षित वाटते. ती बोलते देश सोडून जाऊ. अरे मग देश सोडून विषय त्याला सांगायचं ना, बकोला सोडून दे ना. नाहीतर का? अरे एवढा मोठा सेलिब्रिटी, याला बॉडी गार्ड पोलिसांची सुरक्षा तरी असते. आपला का? आपण साधी माणसं हो ना. आपल्या देशावरच आपलं आपले गाव कोला प्रेम. आपण कोण गाव सोडून विचार करणार नाही. अरे एक प्रकरणावशी पुरे देशाला असहिष्णू ठरवते. तेव्हा भिवंडी मध्ये दंगल झाली, तेव्हा पोलीस शहीद झालं, तेव्हा नाही याला काही दिसला. आणि जेव्हा जो आझाद मैदानावर जो प्रकरण झाला तेव्हा त्याला कोणी काही बोलला नाही. हो ना, त्यांनी बोलला. अरे आपला देश पूर्वीपासून सहिष्णू, म्हणून 300 वर्ष आपण गुलामगिरी गारलं आणि मग आपली सहिष्णुता खपली आणि आपल्या देशात छत्रपतींसारखं राज जन्माला आलं. हो ना, गाव का डोक्याशी पाणी जाते तेव्हा सोडा लागते सहनशीलता. अरे तू त्यांच्या प्राण्यालाच धर ना, तू सापाला उगत त्रास दिला तो तसलाच ना. नाही तर बनव ना तू परफेक्ट. त्यासोर तू लगीन गावा करतस बोलला. अरे म्हणजे लगीन केलं तू असं बकूचा काही ऐकू नको, ते तर लोक तुला पण शिवा घालतील.